हरिओम श्री राम अंबज्ञ। मी सविता सुरेश पाटील, भुये उपासना केंद्र, कोल्हापूर। माझे छोटे मोठे अनुभव खूप आहेत बापूंच्या उपासनेत आल्यापासून। तर मोठा अनुभव म्हणजे माझ्या गर्भाशयाला गाठ झाली होती आणि म्हणजे मला त्रास असा काय नाही व्हायचा, पण फक्त सारखं आळस, काम व्हायचं नाही असं। म्हणून सोनोग्राफी केल्यानंतर ती समजली गाठ आहे म्हणून मोठी, तर गाठ आहे। मग आम्ही जवळजवळ वर्षभर ना होमिओपॅथीची औषधं घेतली जरा कमी होईल म्हणून, तर काहीच फरक पडला नाही। त्यावेळी मी बापूंच्या उपासनेत येतच होते, मग नंतर ऑपरेशन करायचं ठरवलं। मी आणि माझे मिस्टर जात होतो, सगळ्या तपासण्या वगैरे केल्या जाऊन सगळं झालं, आणि बापूंच्या उपासनेत असल्यामुळे मी काहीच घाबरले नव्हते असं ऑपरेशनला वगैरे असं। पण मला हे माहीत नव्हतं की डॉक्टरांनी मिस्टरांना सांगितलं होतं माझ्या की ह्या ऑपरेशनमध्ये 90% धोका आहे, कारण त्या गाठीला ना अशा मुळ्या सुटून त्यांनी असं किडनी वगैरे सगळं व्यापलं होतं। ते डॉक्टर म्हणाले की तुम्ही रेग्युलर तुमच्या हे कसं काय करता, म्हणजे ह्याला बाथरूमला वगैरे टॉयलेटला वगैरे कसं काय हे तुम्हाला व्यवस्थित होते, वर्ष झालं पोटात गाठ आहे। आणि म्हणजे डॉक्टरांना आश्चर्य वाटलं एवढं ते हे होतं, आणि त्यांनी सांगितलेलं की धोका आहे म्हणून। मला काय यातलं मिस्टरांनी सांगितलं नव्हतं, आणि माझा बापूंवर भरोसा होता की मला काय होणार नाही। मी अगदी फोर म्हणजे अगदी निर्भीड होते, मला काही म्हणजे काही ऑपरेशन थिएटरमध्ये गेले काय झालं मला काहीच भीती वाटली नव्हती, आणि माझं ऑपरेशन अगदी व्यवस्थित झालं। आणि आता मी तुमच्या सगळ्यांसमोर उभी आहे, आता काय विशेष माझी तक्रार पण नाही आहे तब्येतीची। तब्येत थोडी जाड झाली आहे, पण तशी काही तक्रार नाही आहे। हा माझा म्हणजे मोठा अनुभव झाला आहे उपासनेत आल्यापासून। आणि तसे छोटे मोठे अनुभव म्हणजे आम्ही मळ्यात राहिला इथं भुयात, आणि दोन वेळा इथं मोठा महापूर आला। आमच्या घराभोवती तिन्ही बाजूनी पाण्याचा वेढा होता, पण बापूंच्या कृपेनं ना एकदा सुद्धा घरात आमच्या असं म्हणजे त्या ह्याच्यात सरपटणारे लांबडे म्हणजे नाग बीग असतात सगळे, तर ते घरात आमच्या काही आलं नाही। आम्ही ते आठवड्यासाठी गावात राहायला आलो होतो, तिथं घर रिकामत होतं। आता मळ्यातलं घर म्हणजे तसं जरा फटी किंवा घुस लागून वगैरे असं सगळं असतं, तरी पण आमच्याकडं काही तसं धोका होण्यासारखं काहीच घरात आलं नाही। आणि या वर्षी पण पुराचं संकट दिसायला लागल्यावर मी बापूंना प्रार्थना केली, बापू या वर्षी आम्हाला नको घर बदलायला, सगळं ते पसारा घेऊन जायचं, परत मळ्यात यायचं, सगळं ते करायचं असं नको, पूर येऊ दे, पण म्हणलं आम्हाला जागा बदलायला नको। आणि तसंच झालं, यंदा काय पाणी घरापर्यंत आलंच नाही, खालच्या खाली निघून गेलं सगळं पाणी। आणि इथं आमच्या भुयात बापूंच्या ह्यांचा पादुकांचा पालखी सोहळा होता ना पहिल्यांदा आणल्यानंतर, त्यावेळेला असं झालं की माझ्या हस्ते पालखी ते हे पादुका पूजन ठेवलं होतं आमच्या जोडीतर्फे, आणि मी घरी सगळं ते यायचं तयारीला वगैरे म्हणून घरी आवरत होते स्वयंपाक, आणि तव्यात तेल टाकलेलं माझ्या लक्षातच नाही, आणि मी थपकन त्याच्यावर ना ते धपाट्याचं हे असं भाकरीचा धपाटा ते पटकन टाकला तव्यात, आणि ते सगळं तेल माझ्या ह्या हातावर पूर्ण उडालं डाव्या हातावर, आणि एवढी गडबड होती की मी त्याला काय लावलं पण नाही आणि काय नाही, आणि तशीच आले तिथं। पण काही न लावताना ते आज हे झालेल्या खपल्या धरल्या औषध न लावता, आणि आता माझ्या हातावर एक सुद्धा डाग नाही आहे भाजलेल्याचा, हा पूर्ण हात असा व्यवस्थित आहे पहिल्यासारखा। म्हणजे तो एक अनुभव आहे माझा चांगला। आणि तसे छोटे मोठे खूप येत आहेत। आता मुलीसाठी ना मुलगी माझी MPSC करते, तर ती कंबाईनची तिची पूर्व परीक्षा होती, तेव्हा मी घोर कष्टोद्धरण स्तोत्र लावलेलं, ते 108 वेळा ऐकलं त्या दिवशी मी ती पेपरला गेल्यानंतर, तर ती त्यात पास झाली। आता तिची मेन्स आहे पुढच्या महिन्यात, तर ती माझी प्रार्थना आहे बापूंना, आणि ते होईल असं वाटतंय। आणि पूर्वीपेक्षा ना मला खूप असं निर्भीड वाटतंय बोलायला म्हणा किंवा वावरायला, असं एक असं धाडस आलंय अंगात असं वाटतंय आपल्याला, आणि कुठल्या गोष्टीची भीती वाटत नाही। आता मळ्यात आम्ही राहतोय पण मला कधी भीती वाटत नाही, मी एकटी असले तरी पण। तर बापू कृपेमुळे हे सगळं झालंय। हरिओम श्रीराम अंबज्ञ।